से वेदांत और टाटा एयरबस जैसे प्रोजेक्ट अन्य राज्यों में जाने से शिंदे सरकार विरोधी पक्ष के निशाने पर आई है विरोधियों का कहना है कि शिंदे सरकार केंद्र सरकार पर चलती है ऐसे में महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने विरोधियों को जवाब देते हुए कहा कि शिंदे सरकार के कार्यकाल में एक भी प्रोजेक्ट बाहर नहीं गया है आता या हाँ सवाल है गुंतवणु बाप म्हणजे महाराष्ट्रात येऊ घातलेली रिफायनरी बाप या याकरता म्हणतो की आजपर्यंत देशामध्ये जेवढी मोठी गुंतवणूक कधीच झाली नाही एवढी सिंगल गुंतवणूक आणि त्याही गुंतवणुकीमध्ये पंच्याहत्तर टक्के हिस्सा केंद्र सरकारच्या कंपनीचा इतकी सेफ गुंतवणूक तीन लाख कोटी पेक्षा जास्त एक लाख लोकांपेक्षा जास्त लोकांना थेट रोजगार पाच लाखापर्यंत इतर रोजगार अशी रिफायनरी ज्या लोकांच्या विरोधामुळे अद्याप होऊ शकलेली नाही आणि आता ती पूर्ण त्या स्वरूपात होईल की नाही प्रयत्न आमचा आहे रिफायनरी होणारच आहे पण कदाचित ती महाराष्ट्रासोबत केरळला होऊ शकते काही भाग अशा चर्चा चाललेल्या आहेत अर्थात आम्ही तो प्रयत्न करूच ती पूर्ण महाराष्ट्रात झाली पाहिजे आज माझा त्यांना सवाल आहे की तुम्हाला काय अधिकार आहे महाराष्ट्राच्या गुंतवणुकीवर बोलण्याचा आलेली गुंतवणूक सरकारची ही तर एमओयू यूची गुंतवणूक येते येत थर्टी फाईव्ह पर्सेंट येते पण जी आलेली गुंतवणूक आहे ती गुंतवणूक तुम्ही परत पाठवली आणि या महाराष्ट्राचं आतोनात नुकसान केलं ते लोक आज या ठिकाणी बोलतायत याचं मला आश्चर्य वाटतं आणि याचं अधिक आश्चर्य वाटतं की ही गुंतवणूक जात असताना कुठलेही एच एम वी बोललेले नाहीत साधा ट्वीट देखील त्यांनी केलेला नाही महाराष्ट्राप्रती आताची जी संवेदना दिसते ती त्यावेळेस नेमकी कुठे गाण होती हे मला कल्पना नाही पण मी काय त्यांना दोष देत नाही ते माझ्या लेखी खूप महत्वाचे लोक नाहीत